आपण यांना पाहिलत का? तुम्ही अर्थात याला पाहिलंय, कारण हा चेहरा तुमच्या परिचयाचा आहे. लहानपणी बऱ्याचशा चित्रपटात हा तुम्हाला दिसलाय. हा आहे अभिनेता अनुराग वरळीकर, ज्याला आपण देवकी या चित्रपटामध्ये चिमुकल्याच्या भूमिकेत पाहिलं होतं. नंतर हा थेट काहे दिया परदेस या मालिकेतही झळकले. पार्थ भालेराव हे नाव मराठी प्रेक्षकांसाठी काही नवं नाही. याला आपण बॉईज या चित्रपटाच्या सिरीजमध्ये पाहिलंच आहे. पण याला लहानपणी तुम्ही कोणत्या चित्रपटात पाहिलं आहे तुम्हाला आठवत आहे का? मी सांगते, भूतनाथ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत लहानपणी पार्थ झळकला होता. आणि सध्या मराठी चित्रपटसृष्टीत तो चांगलंच नाव गाजवतोय. 90s आणि 90s नंतरच्या जनरेशननी कार्टून्स कमी आणि TV याच्याच खोड्या जास्त बघितल्यात. हा चेहरा तुम्हाला ओळखीचा वाटतोय का? लहानपणीच्या एका फेमस सिरियलमध्ये हा मुलगा रोज आपल्याला दिसायचा. हा आहे दे धमालमधला झंप्या. तुम्हाला काय वाटतं, हा आजही तसाच दिसतो का? हा चेहरा कोणत्याही मराठी प्रेक्षकाने विसरू नये असाच आहे. कारण की याच्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटाने फक्त नॅशनल नाही तर ऑस्करपर्यंत झेप मारली आहे. हा आहे अभिनेता अश्विन चितळे, म्हणजे श्वास चित्रपटातला तो लहानगा. आता तुम्हाला याचा लहानपणीचा चेहरा लक्षात आलाच असेल. यांचे चेहरे पाहून लहानपणी त्यांनी केलेल्या अजरामर कलाकृतींची आठवण तुम्हाला झालीच असेल. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या कोणत्या आठवणीला उजाळा मिळाला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, मीडिया टॉक मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.